बातमी राजकीय वर्तुळातून आहे. सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर केलेले आरोप हे चुकीचे नव्हते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलंय. तसंच सिंचनासंदर्भात कंत्राटं देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते आणि त्या खात्याचे प्रमुख अजित पवार असल्यानं त्यांच्यावर हे आरोप केले गेले होते असंही फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान मी आरोप केल्यानंतर सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांचा हात असल्याचं तपास यंत्रणांना आढळून आलं नाही असंही फडणवीसांनी यावर म्हटलंय. त्यामुळे नेमकं काय फडणवीसांना म्हणायचंय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. दरम्यान सुनील जी, आपण पाहतोय फडणवीसांनी महत्वाचं विधान केलंय ते म्हणजे सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि तुम्ही आणि इतर नेत्यांवर जे आरोप केलेले होते ते चुकीचे नव्हते असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया यावर? काय म्हणाले ते? ते म्हणाले सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि तुम्ही आणि इतर काही नेत्यांवर जे आरोप करण्यात आलेले होते काही दिवसांपूर्वी ते आरोप चुकीचे नव्हते असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. नाही नाही, असं ते म्हटलेलं नाही. आपण त्यांचं वक्तव्य मला ऐकून दाखवा, मग मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देईन. आपल्या अगोदरच्या व्यक्तीने मला सांगितलं, मला वाचू द्या ना ते मुलाखतीतले त्यांचे शब्द, आपण वाचून दाखवा मग मी रिॲक्शन देईन ना. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे ते म्हणताना दिसत आहेत, सिंचन घोटाळ्याचे जे आरोप केलेले होते त्यामध्ये तथ्य होतं आणि त्यानंतरच हे आरोप करण्यात आले होते. मी पुन्हा एकदा त्यांचं एक वक्तव्य आहे ते वाचून दाखवते तुम्हाला. सिंचनासंदर्भात कंत्राटं देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते आणि त्या खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवार हे सुद्धा त्यांचे नियम बदलले गेले होते. सिंचन घोटाळ्याचे 2010 आणि 2014 साली मी आरोप केल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं होतं तेव्हा या घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचा हात असल्याचं तपास यंत्रणांना दिसून आलं नाही असं सुद्धा ते म्हणत आहेत. मात्र सुरुवातीला त्यांनी जे आरोप केले होते ते त्यांनी मान्य केलेले आहे. एक असं आहे की आरोप केले, पण आरोप केल्याच्यानंतर तेच राज्याचे मुख्यमंत्री असताना तपास झाल्यानंतर तपास यंत्रणेने स्पष्ट केलं की त्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नव्हता, माझा काही संबंध नव्हता. त्यामुळे आता त्या विषयाचं स्पष्टीकरणच माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने गृहमंत्री या नात्याने दिले. ते त्यावेळेला राज्याचे प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी झालेला आहे. मला असं वाटतं की आता याच्याबद्दलची अँबिग्युटी संपुष्टात आलेली आहे. आता अगदी सुनील जी, एक मुद्दा इथे उपस्थित करण्यात येतोय तो म्हणजे फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षात होते त्यावेळी हे आरोप करण्यात आले, मात्र आता तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून हे आरोप चुकीचे असं सुद्धा एक बोललं जात आहे. नाही, हे बोलणं म्हणजे आता केवळ कल्पोकल्पित बोलणं जात आहे केवळ त्या संदर्भामध्ये. आज ते काय तपास यंत्रणांनी ज्यावेळेला त्यावेळेला आम्ही विरोधात होतो, तपास यंत्रणेने तपास केला त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षाच्या वाकावरती होतो 14 ते 19. सत्य तेच फडणवीस साहेबांनी सांगितलं, त्यांचे मी आभारी आहे. राज्यातल्या जनतेला सुद्धा याच्यातलं कळलं की काय सावटाखाली आम्हाला गेले 12-13 वर्ष त्या ठिकाणी काम करावं लागलं. ते अगदी अगदी नक्की. सुनील तटकरेजी धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. आपण पाहतोय एकूणच हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय. फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय आपण पुन्हा एकदा पाहूयात. अजित पवार, सुनील तटकरे आणि अन्य नेत्यांवर सिंचन घोटाळ्या प्रकरणी केलेले आरोप हे चुकीचे नव्हते असं फडणवीस म्हणालेत. यासोबतच सिंचनाबाबत कंत्राटं देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते आणि या खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवार यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले होते. मात्र सिंचन घोटाळ्याचे 2010 आणि 2014 साली मी आरोप केल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली आणि तेव्हा या घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचा हात असल्याचं तपास यंत्रणांना दिसून आलं नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायला हवा असं यावेळी फडणवीस म्हणालेत. मात्र या ठिकाणी एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षात होते त्यावेळी त्यांनी आरोप केले आणि नंतर सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या मनोमिलनानंतर एकूणच आरोप नाहीसे होत आहेत हा एक मोठा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय.